गोंदिया जिले के दवनीवाड़ा में 13 तलवारें मिलने से शहर में हड़कंप मच गया है। क्या आने वाले नगर परिषद चुनाव में दबंगगिरी लोगों की गिरफ्तारी हो पाएगी, यह सवाल भी अब खड़ा हो गया है। पुलिस अधीक्षक विश्व पांसरे के मार्गदर्शन में पुलिस आगे की जांच में जुट गई है। गोंदिया LCB प्रमुख बबन आव्हाड़ के कुशल नेतृत्व तथा पुलिस अधीक्षक के मार्गदर्शन में जिले के पत्रकार परिषद में 54 गुनेगारों को मौके पर पकड़े जाने की बात कहकर 5 जुलाई को नीलागोंदी ग्राम के खेमलाल मस्करे के पास बिना लाइसेंस के 13 जंगी तलवारें जब्त की गई है। दवानीवाड़ा पुलिस द्वारा अपराध दर्ज कर लिया गया है और भी अन्य राज्य में शहर में पिस्तौल अन्य सामग्री हेतु पुलिस दल बखूबी से उच्च स्तरीय जांच में जुट गई है, जिससे आने वाले चुनाव में कहीं बड़ी घटना ना हो पाए। VKB न्यूज के लिए गोंदिया से सतीश पारधी की रिपोर्ट। पत्रकार बांधवांनी किंवा काही लोकांनी ज्या अंगणवाडी चालत लोकांनी मला सांगितलं की इथे आपण बरेच बिझनेस केला आपण तुम्हाला माहिती देतो की आपण गेले मागच्या वर्षामध्ये पिस्टल्स पकडल्या काही जसे ड्रम्स पकडले त्याचा आपण लोकांचा यूज करा सिव्हिल इराचं पण आपण ड्रम्स केले त्याचाच एक भाग म्हणून आपण त्याचा त्या कामाला एक चांगली भाग घेण्यासाठी आपण त्याचं एक विशेष पत्र निर्माण केलं आणि त्यांना एकच काम दिलं आपण की फक्त वेपन्स सर्व म्हणजे फायरआर्म्स तलवार भुकी चाकू जे काय असेल शरीराला मानवी शरीराला इजा करणार जे काही धर्म असेल असे वेपन्स त्यांनी शोधून काढायचे आणि त्या याच्यावरती जे महाराज आहे त्यांच्यावरती केसेस करायचे या सगळ्या प्रकारे निर्माण केल्या त्या पत्रकाला खूपच लवकर एक आपल्याला चांगला रिझल्ट दिला पुरुषात दोन्हीवाडा हातीमध्ये जिल्हा गोंदिया नावाचं गाव आहे तिथे एक खेमलाल जुलाल मस्के आहे खेमलाल जुलाल मस्के आहे ज्यांच्या घरात 14 तलवारी आहेत अशी माहिती प्राप्त झाली होती। त्यांच्या जो आहे त्या त्यांच्या घरात मिळाल्या 13 तलवारी मिळाल्या आणि पुढचा तपासात चालू आहे। ही आपली माहिती आता आणखी निघाली जी आहे सध्या आपल्याला फळांचा सीझन आहे पुढे नगरपालिका निवडणूक आहे त्या औषधी बघायला आणि तीव्र आहोत जास्त धंद्यांविषयी सुद्धा मोहीम आपण तीव्र केली आहे। आपण जाणताच की गेल्या 2 वर्षापासून आपण सर्व धंद्यामध्ये क्लब्स गॅदरिंग आपला कंटिन्यूअस आपला कालावधी चालू असते त्याचाही तपशील आपण थोडा दिले कालच आपण एक मुकामध्ये आपण 54 हाऊसमध्ये आपण ठरवले गेले पण दुसरं आपण काल इशू केले गेल्या 1.5 वर्षात आपण हे सगळं गोंदियाच्या गोंदियाची कायदा सुद्धा आपण ठरवली हे आणि आणखी बरेच काही उपाय आपण त्या केला त्या कालावधी दिवस आहे नसेल तुम्हाला वेळोवेळी दिसून देऊ आम्ही तर आता अशी कारवाई केली आहे आमचे हे त्याला जे आमचे जे LCB हे विशेष अभिनास अभिनास माता आहे आवड साहेबांच्या शोषमधून काढलेल्या माहितीमुळे हे सगळं शक्य झालं आहे। 80% नेण्याचं श्रेय त्यांच्याकडून आवड साहेबांकडे आणि अशी झाली पुढे वाटचाल किंवा गोंदियाला सुरक्षित अशी ग्वाही आपण आहे। अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है पर पंख भी तो मजबूत होने चाहिए जो देता है फ्लाईव्हील एविएशन अकेडमी। एक ऐसा इंस्टीट्यूट है जहां पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट साथ ही यहां कैंपस इंटरव्यू गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट एक्सपर्ट फैकल्टी पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं। फ्लाईव्हील एविएशन अकेडमी 1 degree 3 जॉब अपॉर्चुनिटीज। फ्लाईव्हील एविएशन अकेडमी गिव्स यू अ डिग्री और डिप्लोमा विद अ जॉब। फ्लाईव्हील एविएशन अकेडमी 365 गांधीनगर LAD कॉलेज स्क्वायर बिसाइड कर्नाटक बैंक नागपुर।